नवरात्र आदिमायेच्या उपासनेचा उत्सव 1 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. दरम्यान राहुरी शहरामध्ये देखील नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानी मंदिरामधील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राहुरीची माहेरवाशीण म्हणून ख्याती असलेली आई तुळजाभवानी यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवासाठी तिळवंतेली समाज विशेष परिश्रम घेतो आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा केला जातो. तुळजाभवानी मातेचे माहेरघर असल्यामुळे राहुरीतील तुळजाभवानी देवीला खूप मानाचे स्थान आहे. दरवर्षी तुळजापूरच्या भवानी मातेची पालखी ही राहुरी शहरामधून जाते आणि दसऱ्याला ही पालखी तुळजापूरमध्ये पोहोचते. अशा या माहेरवाशीन तुळजाभवानी मातेच्या मंदिराची नवरात्र उत्सवानिमित्त संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे आणि परिसराचीही स्वच्छता करण्यात आली आहे. अतिशय भक्तिभावाने भाविक तुळजाभवानी मातेची आराधना करतात, तिला नवस बोलतात आणि नवसाची साडी चोळी नवस पूर्तीनंतर मातेला अर्पण करतात. घटस्थापनेपासूनच राहुरी शहरामध्ये अतिशय मंगलमय वातावरण असतं. नवरात्र उत्सवामध्ये दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची पूजा आणि आरती केली जाते. रोज सायंकाळी भजने, आरत्या आणि देवीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन मंदिरामध्ये केलं जातं. या नवरात्र उत्सवामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद करण्यात येतो. मातेचे भक्त नवरात्रानिमित्त 9 दिवस उपवास करतात. काही तर अनवाणी पायामध्ये चप्पल बूट न घालता हा उपवास पूर्ण करतात. नवरात्रामध्ये पूजल्या जाणाऱ्या आदिशक्तीची 9 रूपे म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, सिद्धिदात्री आणि महागौरी अशा 9 रूपात मातेचं पूजन केलं जातं. आणि तुळजाभवानी मातेचं राहुरी हे माहेरघर असल्यामुळे राहुरी शहरातील या माहेरवाशीन तुळजाभवानी मातेच्या मंदिरास विशेष महत्व प्राप्त झालंय. सतीश फुलसुंदर, स मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.